सिंदूर की वाट लगा देती है। इतना विषय आमचा नाहीये, तुम्ही दारू घेऊन का बसलाय त्याचा आहे ते सांगा। अहो घाबरू नका धनी, मी फक्त दारू घेऊन बसलीये, मी दारू पित नाही। मला भी तुम्हाला हेच सांगायचंय धनी, तुम्ही दारू पिऊ नका ना प्लीज। अहो ड्रिंकिंग इज व्हेरी व्हेरी पुढं जे काय असत ते राहू द्या, माहिती आहे आम्हाला नीट। युवराज बाबू, तुमची नाही पहिली फिल्मीगिरी बंद करा, हे असले फोटो पाठवून समजवण्याची काय पद्धत तुमची? काय करणार मी तुम्हाला, फेस टू फेस समजवायला तुम्ही असता कुठं माझ्या समोर? आणि मी जर का तुम्हाला फोन केला तर तुम्ही माझा फोन कट करता, नाही तुम्ही स्विच ऑफ करून टाकता। म्हणून मग मला हे अशी काहीतरी आयडिया करून तुम्हाला नोट टचिंग करून तुमच्या जवळ यावं लागतं। काय हो, काय तुम्हाला काम धंदे नाहीत का? तुम्ही मला सरपंचाची काम करू देत नाही, आणि माई साहेब त्यांनी तर फरमान काढलंय कि जोपर्यंत माझा हात बरा होत नाही तोपर्यंत कंप्लीट रेस्ट। हा म्हणून बसल्या बसल्या असे उद्योग सुचतायत तुम्हाला धनी। आता तुम्ही माझा फोन पटकन उचलला नाही ना, म्हणून मला हे असं काहीतरी उलटी खोपडी करावी लागते तुम्हाला ना। आमचा इथूनच नमस्कार, मुद्द्याचं बोला। हा त्याच काय आहे ना कि धनी दारूचाच प्रॉब्लेम आहे। मग ती फेकून द्या ना बॉटल कुठतरी। अहो धनी मी त्या दारू बद्दल नाही म्हणत आहे, माझं ऐकून तर घ्या ना। हे बघा धनी, चंद्रिताईचा नवरा दारू प्यायला मुळेच आजारी पडलाय, आणि गावातल्या काही बायका माझ्याकडे शेम कंप्लेंट घेऊन आलत्या आज। हे बघा धनी, दारू मुळं आपल्या गावाचं लई नुकसान। तुमचं भाषण आम्ही नंतर ऐकू, आता मुद्द्याचं बोला। हे बघा धनी, मी एक सरपंच म्हणून या प्रकरणाची चौकशी करते। प्लीज मला एवढं काम करू दे ना प्लीज। नाही म्हटलेलं कळत नाही का तुम्हाला? नाही धनी हो, त्या दारूमुळं कितीतरी लोकांचे संसार रस्त्यावर येतील, लोकांचे जीव जातील, पोरं अनाथ होतील, बायकांचं कुंकू पुसलं जाईल, का कळत नाहीये तुम्हाला? हे बघा धनी, गावची सरपंच म्हणून मला हे काम करावंच लागल, नाहीतर आपलं गाव इशारी दारूच्या विळख्यात सापडल। हे बघा, या असलं काहीतरी बोलू ना, मला भाऊक करू नका। तुम्हाला जे काय करायचंय ते घरात बसून करा, बाहेर पडायचं नाही। पण धनी, नाही म्हटलं ना एकदा, नाही तर इशारा संपला। नाही नको नको नको, मी घरी बसूनच काम करते, वर्क फ्रॉम होम। पण धनी माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही चिंपांजी भाऊजीं बरोबर दारू प्यायला नाही बसायचं। हे ब्यावडा वाट लोकलो आम्ही? नाही धनी तसं नाही, कसं आहे ना, आधी आपण दारू ड्रिंक करतो आणि मग दारू आपल्याला ड्रिंक करायला लागते। हे बघा, आम्ही चांगल्या क्वालिटीची दारू पितो, किती बी चांगल्या क्वालिटीची दारू असू दे, दारू पिण्याची क्वालिटी घसरतेच बघा। नाही तुमचं तर ट्रेंडच झालंय ना, असं रुसून फुगून घराबाहेर पडायचं आणि मग रात्री डुलत 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 घरी यायचं। असं टल्ली होऊन घरी येणं शोभत का तुम्हाला? हो टल्ली काय, टल्ली काय, तसलं काही करत नाही आम्ही, आता डाब्यासाठी दुसरी जागा बघायला चाललोय बालेला घेऊन। बरोबर ठीक आहे, पण तरी दुपारच्या जेवणाला नव्हता निदान रात्रीच्या जेवणाला तरी घरी या ना प्लीज। येस तर नकोय आम्हाला, काय तुमचे वचनपूर्ती सम्राट बापू साहेब यांची पार्टी आहे ना, या पार्टीत आम्हाला काही इंटरेस्ट नाही। नाही नाही हे बघा, छबिताईंनी सांगितलंय की ती पार्टी कॅन्सल झाली। कॅन्सल? मला बरं झालं, नाहीतर आम्हाला रातभर बाहेर राहायला लागला असत। आणि असं नका ना बोलू प्लीज। म्हणजे आय मिस यू सनी, तुम्ही घरी नसलात ना की तर काय? नाही काय नाही, मी लवकर घरी या, आय एम वेटिंग। दादा तुम्ही पण मारा ना डोळा। चला ठेवतो, तुझ आज रीलच बनवतो तुझ्या तर आता।
या ब्रँडची दारू स्वस्तात, नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय. चंद्रेताईंच्या नवऱ्याची तब्येत तीच दारू पिऊन तर बिघडली नसेल ना. मला हे उडकावच लागल. माझ्या गावचा प्रश्न आहे आणि हे समजा करण्यासाठी मला घराबाहेर पडावंच लागल. पण धनींनी नाही सांगितलंय. नाही बापू साहेब अन धनींच्या मर्जी विरुद्ध जाऊन मला हे करावंच लागल. तुझ्यासाठी पुन्हा एक सरप्राईज आहे. बघितलंस तर खरंच मजा येणार आहे तुला. बाहेर ना सॉलिड टाइमपास सुरू आहे. चल कळेल सगळं. चल 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 चल. पण काय चित्रे, अगं नीट पुसकी. कधी लादी पुसली नाही वय? नाही पुसली, पण आता एकदम चमकवली की माझा चेहरा भी दिसतोय त्यात. अरे देवा, माझा समजा मेकअप खराब झाला. अगं काय चमकवलीयेस? इकडे बघ किती डाग आहेत. समजे डाग तसेच आहेत. असू द्या की माई साहेब, चंद्रावर भी डाग असतात ना. मग पण आम्हाला लादीवर चालणार नाही. चल तो कपडा घे आणि नीट पुस पुस. तिकडे बघ बघ, डाग आहे तिकडे बघ. काय ग छबे, तुझी आई कुठे आहे? बोलाव तिला. म्हणून इकडे ये आणि शिकाव आपल्या सुनला लादी कशी पुसत्यात ते. माई अग, तिची कंबर दुखते ना म्हणून आराम करते ती. आमच्याकडे कंबर मोकळी करण्याचा एक छान व्यायाम आहे. जा बोलवून आण तुझ्या आईला. ए चित्रे, अगं आतापर्यंत व्हायला पाहिजे होत. हात चालव पटापटा. ए चित्रे, अगं स्वतःचा चेहरा काय नाही आत बसलीयस. आटप लवकर, नाहीतर असं करते तुझ्या आई वडिलांनाच बोलवून घेते. नाही नाही काय करते तुम्ही? हे बघा, तुम्ही राहू द्या, मी करते बाकीची लादी. हा ते द्या इथं. खरच किती सेवा करते ना लोकांची तू. ए चित्रे, घे तो फडका परत. घे म्हणलं ना. पिंकी तू इकडे ये, इकडे ये आमच्या बाजूला. इथे उभी राहा. चल पुसून घे पुसून घे. चल लवकर आटप. होय माई सर. नाही 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 पाहून नाही दाखवले. माई साहेब कंबरलाही दुखती ना ग. हो आपण करू, हा त्याच्यावर पण इलाज करू. पण आधी मला एक सांग, अग पूर्णाची डाळ शिजली का ग? हो माई साहेब का शिजली. होय ना, मग पोळ्या लाटायला मुहूर्त शोधायचा का? जा पीठ मळून घे. करू. आई गो. माई साहेब आता बरोबर आहे का? वा छान छान. आता इकडे पूस. माईसाहेब, ओ पिठाचा डबा कोणी काढून देईल का? सासूबाई मी कुठं चालली? माईसाहेब सासूबाई ना, आम्ही सांगितल्याशिवाय इथून हलायचं नाही. चुपचाप इथं उभं राहायचं. अगं बघू तुझा हात, बघू हात, बघू तुझा. अगं किती भाजलंय ग, कसं काम करणार तू? आता आठवडाभर तू कामाला हात लावायचा नाहीस.